स्पर्धा परीक्षा। महाराष्ट्र पोलीस भरती 2022 लेखी परीक्षेसंदर्भात खूप महत्त्वाची अशी माहिती आपण पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा। पोलीस भरती संदर्भात सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतात। त्यामध्ये भरती संदर्भात शासनाकडून प्रसिद्ध केले जाणारे GR ऑफिशियल लेटर आणि ऑफिशियल सर्व स्टेटमेंट, भरतीची तुमची कुठलीच अपडेट मिस होणार नाही यासाठी आत्ता चॅनल सबस्क्राईब करा। सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। महाराष्ट्र पोलीस भरती 2022 लेखी परीक्षेमध्ये बदल करण्यात आलेला आहे। लेखी परीक्षेच्या नियमांमध्ये बदल झालेला आहे आणि काय आहे हा नियमांमध्ये झालेला बदल, चला पाहू सविस्तर। लेखी परीक्षेच्या नियमातील बदल पाहण्यापूर्वी पहा, पोलीस भरती 2022 तुम्हाला जर लेखी परीक्षेत 90+ मार्क मिळवायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड या ठिकाणच्या पुस्तकांचा नक्कीच फायदा होणार आहे। विठ्ठल नागनाथ सरांची स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड या ठिकाणची पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारी ही दोन पुस्तकं तुम्ही पाहत आहात। पहिलं पुस्तक आहे पोलीस भरती 812 भाग 1 प्रश्नपत्रिका संच। या प्रश्नपत्रिका संचामध्ये 25,000+ प्रश्न तुम्हाला मिळणार आहेत। तसेच पहा, दुसरं पुस्तक आहे पोलीस भरती 812 भाग 2 प्रश्नपत्रिका संच। या पुस्तकामध्ये देखील 25,000+ प्रश्न आहेत। तसेच 2021 व 2022 झालेल्या 63 प्रश्नपत्रिकांचा समावेश या प्रश्नसंचामध्ये करण्यात आलेला असून तुम्हाला सरावासाठी येणाऱ्या लेखीसाठी 749 सराव संभाव्य प्रश्नपत्रिका देण्यात आलेल्या आहेत। आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही सराव संभाव्य प्रश्नपत्रिका जर सोडवल्या तर नक्कीच तुम्हाला 90+ मार्क मिळवण्यासाठी फायदा होणार आहे। तर नक्की ही स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारी पुस्तकं तुम्ही परचेस करा। महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तरी तुम्हाला मिळून जातील, सर्वत्र अवेलेबल आहेत। पाहूया आजची आपली लेखी संदर्भात आलेली अपडेट। पहा, या ठिकाणी लेखी संदर्भात जी अपडेट आहे ती आहे लेखीसाठी OMR प्रश्नपत्रिकांचा यावर्षी वापर केला जाणार आहे। पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी उत्तीर्ण झालेल्यांपैकी प्रत्येकी एका जागेसाठी 10 जण लेखीसाठी निवडले जातील। अंकगणित, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण यावर आधारित लेखी परीक्षा होईल। तसेच चालक या उमेदवारांना मात्र मोटार वाहन चालवण्याची जादाची टेस्ट जी आहे ती द्यावी लागणार असून त्यात उत्तीर्ण व्हावेच लागणार आहे। दरम्यान प्रश्नपत्रिका सोडविल्यानंतर प्रत्येक उमेदवाराला उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी जी आहे ती दिली जाणार आहे। वस्तुनिष्ठ प्रश्नांवर आधारित त्या प्रश्नपत्रिकांची तपासणी संगणकाद्वारे होणार असून मानवी हस्तक्षेप काहीच नसेल, त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता परीक्षेची चांगली तयारी करावी असे आवाहन पोलीस आयुक्त अजित सर यांच्याकडनं करण्यात आलेलं आहे। पहा, तर या ठिकाणी पहा अजित बोराटे सर यांच्याकडनं लेखी परीक्षेसंदर्भात अशा प्रकारची महत्त्वाची अशी अपडेट देण्यात आलेली आहे। आणि लेखी परीक्षेच्या नियमांमध्ये बदल असा आहे की OMR पद्धतीची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना येणाऱ्या लेखीसाठी असणार आहे। तसेच संगणकाद्वारे ही प्रश्नपत्रिका तपासण्यात येणार असून यामध्ये मानवी हस्तक्षेप अजिबात नसेल। आणि ज्या विद्यार्थ्यांनी वाहन चालक या पदासाठी फॉर्म भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांना वाहन चालवण्यासाठी जी जादा टेस्ट आहे ती देखील द्यावी लागणार आहे आणि त्यामध्ये पात्र व्हावेच लागणार आहे। कारण त्यासाठी जे पात्र होण्यासाठी जेवढे मार्क आहेत ते मिळवणं गरजेचं आहे, तरच त्यांना भरतीमध्ये पात्र ठरवलं जाणार आहे। तर ही महत्त्वाची अशी अपडेट होती लेखी परीक्षेसंदर्भात येणाऱ्या भरतीच्या। महाराष्ट्र पोलीस भरतीच्या सर्व अपडेट पाहायच्या असतील तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा। या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती। पोलीस भरतीची प्रक्रिया पूर्ण होऊपर्यंत न्यूजपेपर, न्यूज चॅनल तसेच शासनाकडून वेळोवेळी ज्या काही अपडेट दिल्या जातील त्या तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचविण्यात येतील, त्यासाठी तुमची भरतीची कुठलीच अपडेट मिस होत नाही म्हणून चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती। धन्यवाद।